आलूच्या पानांची भाजी किंवा वडी आपण घरी नेहमीच बघतो, पण आळूच्या मुळांची ज्याला आरबीएस आपण म्हणतो त्याची भाजी आपण फारशी करत नाही, तर आज मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते। नमस्कार, मी वज्रा जोशी, शबरीज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण आरबीची चटपटी तशी भाजी बघणार आहोत। कोकम टाकून आणि मीठ घालून उकडून अशी घेतलेली। आता याचा आपल्याला साल काढायचे, या अरबीचं साल काढून घ्यायचं आपल्याला। आळूच्या पानांसारखी ही सुद्धा खाजरीच असते ना, तशी थोडी खाजरी असते, त्याच्यामुळे मग त्याला कोकम घालून शिजवून घेतले म्हणजे त्याच्या खाजरेपणा कमी होईल। आता याचे मी असे तुकडे करून घेते। अरबी खूप पौष्टिक आहे बरं का, फॅट असतं आणि लो कोलेस्ट्रॉल असतं। कोलेस्ट्रॉल रिड्यूस करण्याकरता आरबीचा खूप महत्त्वाचा भाग आहे। हार्ट पेशंट्स, हार्ट पेशंट किंवा डायबिटीसच्या लोकांकरता खूप उत्कृष्ट आहे, कारण याच्यामध्ये याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, शुगर ज्याने तयार होत नाही आपल्याला। तर अशी पौष्टिक आपण विशेष खात नाही, पण ती खाल्ली गेली पाहिजे। हे चॉपर आहे, त्याच्यामुळे खूप इझी झालेलं आहे आता स्वयंपाक करणं, पटकन चॉप करता येतो ह्याच्याने कुठलाही पदार्थ, कुठली भाजी म्हणा किंवा खूप एकदम मस्त बारीक चॉप होतो याने। पावभाजीचा कांदा बनवस तो एकदम एवढा फाईन एकदम असा चॉप होतो ना। कांदा वगैरे चॉप झाला आपला व्यवस्थित मस्त एकदम फाईन होतं। तेल पण आपलं तापलंय, तर त्याच्यामध्ये मी जिरं घालते आधी, त्याच्यानंतर हिंग, हळद आणि हा आपला चॉप केलेला कांदा घालूयात आपण। कांद्याला छान असं ब्राऊन करून घेऊयात आपण, गोल्डन ब्राऊन। तर आपण इथे या 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी, त्याच्यानंतर हा 1/2 इंच आल्याचा तुकडा आहे हा घेतला आहे, एक हिरवी मिरची तोडून घालते मी आणि टॅमॅटो घालणार आहे मी त्याच्यामध्ये। मंडईमध्ये ज्या दुर्लक्षित भाज्या असतात त्यातली ही एक भाजी आहे, या भाजीकडे कोणी बघत नाही। काही काही भाज्या असतात त्या अशा, पण त्या त्या पद्धतीने केल्या की खूप छान लागतात भाज्या। अर्थातच
आता है टमॅटो पण मी चॉप करून घेते व्यवस्थित. झालाय आपला टमॅटो मस्त बारीक. आता तो पण याच्यात घालते मी. आता याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया आणि झाकण ठेवून जरा वाफ आणून द्या म्हणजे ते टमॅटो कांदा जो काय आहे तो व्यवस्थित शिजला जाईल. आपण ठेवते मी काय बघा आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे. तेल सुटायला लागलं आहे त्याला बाजून. आता मी याच्यात कोरडे मसाले घालणार आहे. कोरड्या मसाल्यांमध्ये मी फक्त कांदा लसूण मसाला 2 चमचे आणि हा किचन किंग मसाला आहे हा 1 मोठा चमचा भरून मी घालते त्याच्यामध्ये. बाकी कुठलेच मसाले नाही घालणार मी याच्यात तिखट वगैरे. ह्या 2 मसाल्यांमध्येच भाजी खूप टेस्टी लागते. हे 2 ते 3 चमचे फेटलेलं असं दही आहे हे दही घालणार आहे मी आता यावेळी. दह्याने खूप छान फ्लेवर येतो या भाजीला आणि लागते पण अतिशय सुंदर. थोडंसं फ्राय करून घेते मी दही टाकलं ते. तुम्ही ग्रेव्हीची पण करू शकता ही भाजी. थोडी पातळ पाहिजे तर पातळ पण करू शकता नाही तर तुम्हाला पोळीसोबत खायची असेल तर अशी सुद्धा खाल्ली तरी चालेल भाजी. दोन्ही प्रकारे भाजी चांगली लागते. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर आणि मगाशी आपण मीठ थोडं टाकलं होतं आता उरलेल्या भाजीकरता जे मीठ लागणार आहे ते आपण याच्यात टाकून देऊया. दोन मिनटं फ्राय करते छान आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे ते त्याप्रमाणे करून देते. बघा आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. मस्त तेल सुटायला लागलंय त्या मसाल्यातनं. आता मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालते कारण आपल्याला त्याच्यात अर्धी टाकायची आहे ती व्यवस्थित त्या ग्रेव्हीमध्ये अशी ॲब्झॉर्ब झाली पाहिजे. आता मी ही अर्धी टाकून घेते. आणि ह्याला आपण 1-5 मिनटं उकळी आणून घेऊया. जरा गॅसवरती झाकण ठेवू आणि भाजी आपली रेडी हो. हे बघा भाजी आपली मस्त अशी छान झाली एकदम. तेल पण सुटलेलं आहे भाजीला. इतपतच घट्ट ठेवा ती भाजी. फार पण पातळ करायला जाऊ नका नाहीतर मग ते चोथा पाणी होईल. आता झाली आहे भाजी. मी आता सर्व करून घेते. अरबी उकडवताना नेहमी त्याच्यामध्ये कोकम अथवा चिंच घालायला विसरू नका कारण ती खाजरी असते. तुम्हाला खाज सुटू शकते घशाला तशीच जर का तुम्ही शिजवली तर. हे बघा अरबीची भाजी म्हणजे अडकुड्यांची भाजी रस्सा भाजी मस्तपैकी गरम गरम फुलक्यासोबत अतिशय उत्तम लागते. वन्न साजूक तूप फुलक्याला लावलेलं असलं तर अजूनच उत्तम. तर अशी तुम्ही रस्सेदार भाजी अरबीची घरी करून बघा. नक्की आवडेल सगळ्या घरच्या लोकांना. आणि कमेंट्स करायला विसरू नका कशी वाटली. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत. आणि माझे जर का रेसिपीज आवडत असतील तर शबरीज किचन हे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात
शबरीज किचन मध्ये अजून एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत नमस्कार।